नमस्कार, आज आपण खडांगळी येथे कुकटे साहेब यांच्या प्लॉटवरती आलो. त्यांचा टोमॅटोचा प्लॉट आहे. तर यांनी जो शल्ट्रा कालीसेना यांनी वापरलेला आहे, तर त्याबद्दल त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया. नमस्कार साहेब. नमस्कार. काय नाव आपलं? गणेश नेहरू कोकटे. खडांगळी कोकट साहेब, याची तुम्ही आता टोमॅटोची लागण केलेली आहे, तर कोणती व्हरायटी लावली आपण इथं? 20-40 लावली. आणि किती एकर राहणे आपलं? हे 1.5 एकर. 1.5 एकर राहणे. 1.5 एकरपैकी पूर्ण 30 व्हरायटी लावली का? नाही, त्याच्यामध्ये काही शाऊ आहे. शाऊ व्हरायटी लावली. शाऊ किती असेल? 3 बिघा भर. 3 बिघा भर आहे. आणि ही किती? मग ही 1 एकर आहे. ओके. तर तुम्ही कॅड ॲग्रो कंपनीचं कोणतं प्रोडक्ट तुम्ही वापरलं आहे? कालीसेना जोशाल्ट्रा. ओके. हे तुम्हाला हे प्रोडक्ट तुम्हाला कुणी तुम्हाला सांगितलं की हे प्रोडक्ट तुम्ही वापरा असं? एक माझा मित्र होता सांद्रीचा, त्यांनी आणि गोडगेनला विचारलं होतं आणि आपले साहेब आमचे. ओके. मग त्यांनी गोडगेन पुढे आणून दिलं मला. ओके. गोडगे सर. बरं. मग तुम्ही वापरल्यानंतरून तुम्ही हे कसं वापरलं? म्हणजे तुम्ही ते ड्रिपने सोडलं? नाही, आम्ही ड्रिपनं सोडले. हे 3 तास भिजत घातलं. ओके. आणि पाणी दिलं, थोडं पाणी जास्त दिलं जे कमी देत होतं. म्हणजे औषधाच्या पण तुम्ही पाणी दिलं. हां. मग नंतर नंतर तुम्ही ड्रिपने ते सोडलं? सोडलं. तुम्हाला ज्यावेळेस पूर्ण 100% ड्रिपमध्ये डिझॉल्व्ह झालं पूर्ण? हो, पूर्ण पूर्ण पाण्यामध्ये पूर्ण 100% डिझॉल्व्ह झालं पूर्ण. ठीक आहे. वापरल्यानंतर तुम्हाला फरक त्या ठिकाणी काय जाणवला? आम्हाला पाण्यामुळे जास्त वाटल्या आणि जास्त करून असं इकडं उकरलं तर पुऱ्या मुळ्याची. म्हणजे आपण जर बघितलं हे पांढरी मुळी जी आहे ती पूर्ण मुळ्यांची संख्या त्या ठिकाणी खूप चांगली वाढलेली दिसते याच्यामध्ये. बरं. मुळ्यांची संख्या वाढल्यामुळं तुमची झाडात तुम्ही जे खतं वगैरे टाकलेलं आहे ते पूर्ण खतं तुमचे अपेक्षा ठिकाणी झाले. आणि हे जे तुम्हाला आता हे दिसत आहे, तुम्हाला फळधारणा दिसते पिकाची, तर याची सेटिंग वगैरे तुम्हाला कशी दिसते? एकदम चांगली आहे. ओके. आणि फळधारणा पण याला त्या ठिकाणी चांगलं त्या ठिकाणी चांगली आहे. पुढं या, पुढं या, पुढं या. प्रत्येक सिटिंग तुम्हाला इथं चांगली झालेली दिसते आणि जे काही तुम्ही खतं टाकलेले आहे ते पूर्ण अपटेक झालेले आहे. ओके. आणि तुम्हाला इथं मर रोगाचा कुठं तुम्हाला प्रादुर्भाव नाही? कुठंच नाही, कुठंच नाही. मर रोगच नाही. मर रोग पण तुम्हाला सोडायच्या आधी दिसले 2-3 झाडं, सोडल्यानंतर क्लिअर झाले सगळे. म्हणजे आता आपण पूर्ण प्लॉट जर बघितलं, आपण या पूर्ण प्लॉटमध्ये आपल्याला कोणतंही मर आपल्याला कुठं इथं दिसत नाही. आजही झाडं 50 दिवस झाले. झाडं तर 50 दिवसाचं पूर्ण आपलं झालेलं आहे. आज झालं. बरं. आता तुम्ही नंतर तुम्ही पडद्याचा डोस आता तुम्ही 60 दिवशी पडद्याचा डोस देणार आहे. ठीक आहे. याच्यासोबत तुम्हाला आता जे आम्ही सजेस्ट केलं की न्यूट्री कम्प्लीट जे आहे ते तुम्ही एकदा वापरा, तुमचं सेटिंग अजून चांगलं करेल ते. आणि कॅट मोडला पण तुम्ही एकदा त्या ठिकाणी वापरा. ठीक आहे. धन्यवाद साहेब आपली प्रतिक्रिया दिल्याबद्दल. धन्यवाद.